नमस्कार, मी प्रीती, द लाईफ ऑफ प्रीतीवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी स्पेशल भगरीच्या किंवा वरईच्या पिठापासून बनवलेला शिरा. अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. आपल्याला लागणार आहे भगर किंवा वरईचे पीठ 1 वाटी, ड्रायफ्रूट्स, साखर 1/2 वाटी आणि 2 चमचे तूप. सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये साधारण 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवूया. दुसरीकडे आपण एक कढई ठेवूया. कढई तापली की त्यामध्ये आपण 2 चमचे तूप घेतलेलं आहे ते घालूया. तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण भगरीचं किंवा वरईचं पीठ घालूया. आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याला आपण कंटिन्युअसली परतत राहायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही. साधारण 2 ते 3 मिनिट तुम्हाला हे परतावं लागेल म्हणजे त्याला एक मस्त असा रंग येईल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याला परतायचं आहे. आता याला मस्त असा रंग येत आहे. आता आपण थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालूया. अजून थोडंसं पाणी मी ऍड करते याच्यात. आणि याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याला कंटिन्युअस ढवळायचं आहे म्हणजे शिरा मस्त तयार होईल. आता याच्यामध्ये मी साखर घातली 1/2 वाटी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. तुम्ही पाहू शकता साखर विरघळली, शिरा अगदी मस्त वाटत आहे. आता ड्रायफ्रूट्स, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता. मी याच्यामध्ये बदाम आणि काजू घातलेले आहेत. अशा प्रकारे आपला शिरा तयार आहे. याला आपण सर्व्ह करूया. तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त दिसत आहे शिरा. खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारा शिरा आहे. तर या शिऱ्याला तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.